सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। साखरपा भडकंपा येथील बने पार्वती वाडे नळपाणी योजनेच्या मोठ्या समस्येला ग्रामस्थांना सामोरं जावं लागतंय। शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी टाकीची पाईपलाईन पूर्ण न करताच बिल पास करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाहुयात कोकणचा सत्ता संघर्ष। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। पाणी इथे वाया जाताना आपल्याला दिसतंय। त्याच त्याच कामावरती न होणाऱ्या कामावरती हे 5-5, 4-4 लाख रुपये खर्च करत आहेत, तरी पण ही जुनी टाकी नवीन बांधलेल्या टाकीसाठी काही त्याचे योजना काही अंमलात आणत नाहीत। ते ह्या सत्ताधाऱ्यांची ठेकेदारी पद्धती आहे। याच्यात ते कुणी काही कामं करत अर्धवट कामं करतात, म्हणून आम्ही आता स्वाभिमानचा मार्ग अवलंबलेला आहे। ह्या टाकीचं बिल पास करून घेण्यासाठी हे पाईप जे आहेत हे जमिनीत पुरून हे बिल पास करून घेतलेलं आहे। आता तुम्ही स्वतः बघताय तुमच्या डोळ्यासोबत, आम्ही काय बोलतो तुम्हाला। नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आता आपण आहोत साखरप्यामधील भडकंबा येथील बने पार्वतीवाडीमध्ये। इथे नळपाणी योजनेचा मोठा प्रश्न निर्माण इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। आपण बघू शकता इथे माझ्या मागे आपण बघू शकता इथे ही जुनी पाण्याची टाकी आहे। पाणी इथे वाया जाताना आपल्याला दिसतंय। तसंच आपण बघू शकता की इथे दुसरी एक 9 वर्षापूर्वी तब्बल 9 वर्षापूर्वी ही नवीन टाकी बांधलेली आहे, मात्र या टाकीमधून आउटपुटचे पाईप दाखवूनही अजूनपर्यंत इथल्या ग्रामस्थांपर्यंत पाणी पोचत नाही आहे। नेमकं याचं कारण काय आहे, याच्यासाठी मंजूर झालेला निधी नक्की गेलाय कुठे, आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया। आता तुम्ही स्वतः बघताय तुमच्या डोळ्यासोबत, आम्ही काय बोलतो तुम्हाला। काम करणार तुम्ही, न्यूज वाच काम करणार, आम्ही काय करणार, आम्ही फक्त तुम्हाला दाखवतो काम केलं, आता त्याचं तर तुम्हीच शोधायचं आहे। याविषयी काही मागणी केली होती का या पाण्यासंदर्भात? पंचायत समितीमध्ये आम्ही स्वतः गेलो होतो, विचार त्यांना काय टाळाचे उत्तर दिलेलं आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आता राणेसाहेब उभे स्वतः त्यांचा मुलगा उभा राहते, तर आम्हाला अपेक्षा आहे ते थोडेसं काम करतील म्हणून आम्हाला अपेक्षा आहे। कारण की पहिल्यापासून त्यांचं आम्ही त्यांचं नावानेच ओळखतो आणि कोकणात ते वाघ असल्यामुळे ते काम करू शकते आम्हाला खात्रीचे वाटतं। त्या टाकीचं काम पूर्ण झालेलं असं दाखवलेलं आहे, जे जमिनीत पाईप पुरून अद्याप पाईपलाईन पूर्णत गेलेली नाही आहे, काय तरीसुद्धा काम पूर्ण झालं असं दाखवून बिल पास करून घेतलेलं आहे। आणि ही नवीन टाकी असूनसुद्धा जुन्या टाकीसाठी 4-5 लाख रुपये पुन्हा 2-3 वेळा खर्च दाखवण्यात आलेला आहे। काय ज्या जुनी टाकी आहे त्या टाकीसाठी परत पुन्हा आहे त्याच त्याच कामावरती न होणाऱ्या कामावरती हे 5-5, 4-4 लाख रुपये खर्च करत आहे, तरी पण ही जुनी टाकी नवीन बांधलेल्या टाकीसाठी काही त्याचे योजना काही अंमलात आणत नाहीत। ते काय हा खर्च हा इथे पाईपलाईन पुरलेली आहे, त्यांनी जमिनीत पाईप पुरून बिल पास करून घेतलेलं आहे आणि याला जवळजवळ 9-10 वर्ष झालेले आहेत। काय इतकं असतानासुद्धा ह्या पाण्याची व्यवस्था आमच्याकडे एवढी गंभीर असतानासुद्धा प्रशासन याच्याकडे, ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्याकडे कोणी काही लक्ष देत नाही। आम्ही आज 10 वर्ष संघर्ष करतो ह्या विषयासाठी। काय आजपर्यंत 4-5 सरपंच होऊन गेले, पण कोणी ह्या विषयासाठी कधी काय संघर्ष केलेला नाही, त्या लोकांनी कधी याच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे। आणि हा आमचा एवढा अतिदुर्गम भाग आहे, आज या वरच्या घरांमार्फत ह्या घरांसाठी इथून नळपाणी योजना, आज त्यांना एकदम जवळजवळ 100-200 मीटरवरून पाणी हे खालून घेऊन जावं लागतं। काय अशा परिस्थिती असूनसुद्धा प्रत्येक वारंवार ग्रामपंचायतीकडं सूचना करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही परिस्थिती इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। 5-6 वर्ष त्याची जुनी टाकी लिकेज झालेली आहे, भूकंपाच्या कारणाने ती लिकेज झाली होती आणि तेव्हापासून त्या टाकीवरती पूर्ण प्रत्येक वेळी 4-5 लाख असा खर्च होत गेलेला आहे। त्याच्यामुळे हा ही नवीन टाकी होऊनसुद्धा हा विषय अर्धवट राहिलेला आहे। फक्त आउटपुटचे पाईप जमिनीत पुरून ह्या लोकांनी बिल पास करून घेतलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर असतील, प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील, ह्यांनी जमिनीत पाईप पुरून बिल पास करून घेतलेलं आहे। आता जो पाणी पुरवठा होतोय तो जी जुनी पूर्वीची टाकी आहे, पण ते होत असला तरी ते पाईपलाईन लिकेज असल्याकारणाने आम्हाला पाहिजे तसं प्रेशरने पाणी येत नाही। काही काही जणांना अर्धा तास मिळतं, काही काही जणांना 10 मिनटं पण मिळतं। काय ज्या लाईनला जेवढे लिकेज आहेत ना त्या लाईनला पाणी मिळत नाही आता सध्या। आम्ही आजपर्यंत 10 वर्ष झाली प्रत्येक वेळी ग्रामपंचायतीकडं, पंचायत समितीकडं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडं, सगळ्यांकडे प्रत्येक वेळी याची तक्रार दिली आहे। ग्रामपंचायतीकडे गेला असता ते सांगतात की हा विषय पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग पंचायत समितीकडे, आमच्याकडे हा विषय कुठलाच नाही। आम्ही ग्रामसेवकांकडे, सरपंचाकडे सगळ्या गोष्टी हे तक्रार प्रत्येक वेळी केली आहे। 10 वर्षे ते तक्रार नेहमीच करतो आम्ही, करत आलेलो आहेत, पण ते कुठलंच कोणच लक्ष देत नाही। त्या हे सत्ताधारी तर आहेत ते बोलतच नाहीत, कारण प्रशासक अधिकारीसुद्धा काही याच्यात लक्ष देत नाही। आता इथे शिवसेनेची सत्ता आहे, अगदी आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, इथं सगळी सत्ता शिवसेनेवाल्यांची आहे।
काय तरी सुद्धा यातला कुठलाही कोणी कार्यकर्ता असू किंवा सत्ताधारी इकडे काही अजिबात लक्ष देत नाही. आम्ही त्यासाठीच आम्ही आता प्रत्येक आम्ही पण त्यांच्याबरोबर असताना सुद्धा हे सगळे प्रयत्न केलेले आहेत, पण आता त्यांच्या हातून काय होणारच नाही. हे सगळे यांचे सगळे ठेकेदारी पद्धती आहे, ह्या सत्ताधाऱ्यांची ठेकेदारी पद्धती आहे. ह्याच्यात ते कोणीही काही कामं करत नाही, अर्धवट कामं करतात. म्हणून आम्ही आता स्वाभिमानचा मार्ग अवलंबलेला आहे. काय स्वाभिमानामार्फत आम्हाला वाटते की आमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटतील. काय त्यासाठी आम्ही राणेसाहेबांना समर्थन करत आहोत. राणेसाहेबांचा जो धंदावात आहे आणि त्यांचे जे कार्य करण्याची जी पद्धत आहे ते आम्हाला आमच्या मनाला आमच्या ग्रामस्थांना पटलेली आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण समर्थन राणेसाहेबांनाच करणार आहोत. नंतर ही टाकी जवळजवळ 9 वर्ष बांधून झालेली आहेत. काय ही 9 वर्ष बांधून झाल्याच्या नंतर ह्या टाकीतून आउटपुट ही कुठलीच व्यवस्था केलेली नाही. काय पाणी कुठल्याही प्रकारे पाईपलाईनमधून ग्रामस्थापर्यंत पोचत नाही. आणि तरीसुद्धा काय ह्या टाकीचं बिल पास करून घेण्यासाठी हे पाईप जे आहेत हे जमिनीत पुरून हे बिल पास करून घेतलेलं आहे. काय हा भोंगळ कारभार हा ग्रामपंचायतीचा पंचायत समितीचा सत्ताधाऱ्यांचा जो काय आहे तो आम्हाला समोर आणायचा आहे. पाणी इथे वाया जाताना आपल्याला दिसतंय. त्याच त्याच कामावरती न होणाऱ्या कामावरती हे 5-5, 4-4 लाख रुपये खर्च करत आहे. तरी पण ही जुनी टाकी नवीन बांधलेल्या टाकीसाठी काही त्याचे योजना काही अंमलात आणत नाहीत. ते ह्या सत्ताधाऱ्यांची ठेकेदारी पद्धती आहे. ह्याच्यात ते कोणीही काही कामं करत नाही, अर्धवट कामं करतात. म्हणून आम्ही आता स्वाभिमानचा मार्ग अवलंबलेला आहे. ह्या टाकीचं बिल पास करून घेण्यासाठी हे पाईप जे आहेत हे जमिनीत पुरून हे बिल पास करून घेतलेलं आहे. आता तुम्ही स्वतः बघताय तुमच्या डोळ्यासोबत आम्ही काय बोलतो तुम्हाला.